विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचं अपडेट मिळवण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी प्रियंका. आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री. पाहुयात अहमदनगर शहरातील काही महत्त्वाच्या घडामोडी शहराची खबरबातमध्ये. अहमदनगरचं ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणपती मंदिरामध्ये आज महाआरती करून मानाच्या पहिल्या श्री विशाल गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली होती. या निवडणुकीमध्ये पारंपरिक वाद्य असलेल्या ढोल ताशे लेझिम पथकाने लक्ष वेधून घेतलं होतं. दरम्यान माळीवाडा मार्गे मध्य शहरातील विविध भागातून जाऊन दिल्ली गेट मार्गे सायंकाळी श्री गणेशाचं विसर्जन होणार आहे. सकाळी अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते श्री विशाल गणेश मंदिरामध्ये मानाच्या पहिल्या श्री विशाल गणेश मंडळाच्या गणपतीची महाआरती झाली आहे. यावेळी श्री विशाल गणेश ट्रस्टचे अध्यक्ष अभय आगरकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आरतीनंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला. यंदा प्रथमच श्री विशाल गणेश ट्रस्ट मंडळाने मिरवणुकीमध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांना शारीरिक इजा होऊ नये म्हणून रथाला ट्रॅक्टर जोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार या मिरवणुकीत रथाला ट्रॅक्टर लावण्यात आला होता. यावेळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. निश्चित खात्री आहे गणरायाच्या आशीर्वादाने आजचा विसर्जन सोहळा तर आनंदाने आणि अतिशय उत्साहामध्ये पार पडेल. परंतु इथून पुढील वर्ष आणि पुढील कालावधी सुद्धा आपल्याला सगळ्यांना सुखमयी आणि आनंददायी राहील अशी मी श्रींच्या चरणी प्रार्थना करतो. आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी नगरकर आज सज्ज झाले होते. कोरोना महामारीमुळे 2 वर्ष गणेश विसर्जन मिरवणुका निघाल्या नव्हत्या. यंदा मात्र हे संकट दूर झाल्याने गणेशोत्सव पूर्वीप्रमाणे जल्लोषात साजरा झालाय. विसर्जन मिरवणूक देखील डीजेच्या दणदणाटामध्ये मार्गस्थ झाले आहेत. गणेश मंडळांना सर्वोच्च न्यायालयानुसार एक टॉप एक बेस अशी साऊंड सिस्टीम लावण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार आज नगर शहरामध्ये अनेक गणेश मंडळं डीजे सिस्टीमसोबत सज्ज झाल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. भिंगारमधील सम्राट तरुण मंडळ यांनी यावर्षीही मोठ्या थाटात गणपती उत्सव साजरा केलाय. या गणेश मंडळाला मागील 50 वर्षांपासूनची परंपरा आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या दुसऱ्या मूर्तीची स्थापना या ठिकाणी होते व 10 दिवस या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. यावर्षी या सम्राट तरुण मंडळाने जिवंत देखावा सर्वांसमोर मांडण्याचं काम केलंय. स्वदेशी अपनाव देश बचाव असा देखावा त्यांनी सादर करत समाज प्रबोधनाचं काम केलं आहे. तसेच काल सायंकाळी मोठ्या थाटामाटात लाडक्या बाप्पाला त्यांनी निरोप दिला आहे. आकर्षक विद्युत रोषणाई आणि सुंदर फुलांची सजावट करून मिरवणूक काढत या मंडळाने मोठ्या भक्तिभावाने आपल्या बाप्पाला निरोप दिलाय. यावेळी गाण्याच्या तालावर तरुणाई थिरकली आहे. अहमदनगर शहर सहकारी बँकेमध्ये बनावट सोने तारण ठेवून त्यावर कर्ज उचलण्याचा प्रकार समोर आलाय. यात बँकेची सुमारे 27 लाखांची फसवणूक झाली आहे. शहर सहकारी बँकेचे व्यवस्थापक दिनेश कुलकर्णी यांनी या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बँकेच्या पॅनलवरील गोल्ड व्हॅल्युअर अजय कपाले, विशाल चिपाडे, ज्ञानेश्वर कुताळ व सुनील अळकुटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयाने 12 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीमध्ये त्यांना ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक इंगळे करीत आहेत. अल्पवयीन मुलीचा विवाह केल्याप्रकरणी आई वडील सासू सासरे पती दीर यांच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिला खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. यानंतर हा प्रकार समोर आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जे सी मुजावर यांनी फिर्याद दिली आहे. पीडित मुलीचा गर्भपात झाला असल्याचाही प्रकार यावेळी समोर आलाय. याबाबतची माहिती रुग्णालय प्रशासनाने तोफखाना पोलिसांना दिली आहे. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, सहाय्यक निरीक्षक मुजावर यांनी पथकासह रुग्णालयात भेट देऊन पीडित अल्पवयीन मुलीचा जबाब नोंदवला आहे. पीडिता अल्पवयीन असल्याची माहिती असून देखील पतीने संबंध ठेवून तिला गर्भवती केलं होतं. यामुळे निरीक्षक मुजावर यांच्या फिर्यादीवरून 6 जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.
या बातमीसोबतच शहराची खबरबातमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.